शेतकरी मित्रांनो ज्यावेळेला कलिंगडचा प्लॉट येतो त्यावेळेला आपण व्यापाऱ्यांना कॉल करतो की आमचा प्लॉट आहे कलिंगडचा आणि आता निघणार आहे चार दिवसामध्ये व्यापारी म्हणतो व्हरायटी कोणती आहे तुमची मग आपण सांगतो ही ही व्हरायटी आहे मग ती चालत नाही मार्केटला पहिला आन्सर दुसरी सांगतो आपण की बाबा मार्केटमध्ये चालणारी व्हरायटी असली तरी म्हणतो मी येतो दोन दिवसात बघतो प्लॉट हार्वेस्टिंगला आलाय काय झिरो झिरो पन्नास सोडा पाणी बंद करा मग मी येतो हे सगळे खेळ शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकलंच असणार आहे आणि ह्या खेळाचं नुकसान काय होतं आहे आज महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे की बाबा प्लॉटमध्ये निघतोय माल तीस टन चाळीस टन माल असतो आणि त्यातला पाच ते दहा टन माल असंच पडून राहतो हे कारण आहे सनबर्निंगचं शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतो की बाबा सनबर्निंगचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे आणि ह्याला सर्वस्वी मी जे काही चांगले व्यापारी काम करतात मी त्यांना अजिबात नावं ठेवत नाही त्यांचं मला कौतुकच आहे मी नेहमी सांगतो पण ज्या व्यापाऱ्यांना शक्य नाही तर तुम्ही स्पष्ट बोलायला शिका शेतकरी मित्रांनो की मला जमणार नाही माझ्याकडे एवढे प्लॉट आहेत किंवा एखाद्या प्लॉटमधलं दहा टन घेऊन जायचं राहिलेले दहा टन ठेवायचं असे एक ना हजारो समस्या आम्ही शेतकऱ्यांच्याकडे बघत आहे आणि हे सगळं 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 हे व्यापाऱ्यांच्या खेळीमुळे होतं व्यापारी तुम्हाला बिझनेस करायचा आहे तुम्हाला कंटिन्यू माल पाठवायचा आहे तर तुम्ही त्याचं एक सिस्टीम वेगळं जनरेट करा पण शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये असा माल खराब करून देऊ नका तुम्हाला जमत नसलं तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट अट आहे की बाबा प्लॉट येऊन आहे त्यांनी जाग्यावर बघणार छोटं फळ काढणार छोटं फळ लाल झालं असलं तरच ते घेऊन जाणार एक वीस हजार रुपये तुम्हाला देणार आणि चार दिवसांनी येऊन प्लॉट हार्वेस्टिंग करणार तर त्या दरम्यान पाणी बंद करा हे करा आणि त्या दरम्यान जे काही सनबर्निंग होईल आता तुम्ही तो जो घट्टा बघताय त्या दरम्यान जे काही सनबर्निंग झालेला आहे तो माल परत त्यांनी घेणार नाहीत म्हणजे त्यांनी फक्त चांगला माल घेणारा तर हे सगळं शेतकरी मित्रांनो आज मला चर्चा करायची आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगाव आहे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तसंच फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज एक महत्त्वाचा मुद्दा घेत आहे की बाबा आपल्या शेतामध्ये खराब होणाऱ्या मालाला जे काही व्यापाऱ्यांचं मिसगाईडलाईन्स होतं मिसकम्युनिकेशन होतं व्यापारी पटकन मिळत नाहीत माल उचलला जात नाही पण ह्या गोष्टीबद्दल काय करायच्या हव्यात हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नये त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यतला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग होण्यासाठी जे काही आपण काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मी जे काही मुद्दे मगाशीपासून सांगतोय तुम्हाला किंवा काय प्रॉब्लेम होतो शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपला कलिंगडचा प्लॉट येतो हार्वेस्टिंगला त्यावेळेला आपण बऱ्याच मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की व्यापारी कशा पद्धतीने फसवणूक होत असते वारंवार परत मी एक मुद्दा तुम्हाला सांगतोय की बाबा जे चांगले व्यापारी काम करतात त्यांच्याबद्दल मला काही दुमत नाही आहे बऱ्याच ठिकाणी बोरगाव टेक्नॉलॉजी जिथे कन्सल्टन्सी आहे किंवा बाबा ज्या ठिकाणी हे आहे तिथं बरेच व्यापारी मुद्दामनं हे केलेले आहेत की बाबा आम्ही त्यांची व्हरायटी घेत नाही किंवा चालत नाही करत नाही शेतकरी मित्रांनो परत एक तुम्हाला वारंवार सांगतोय मी किंवा बाबा कोणताही शेतक जो कंज्यूमर आहे एंड कन्झ्युमर तो कुठलीही व्हरायटी बाबा किंवा बाबा कलिंगड फक्त त्याला साईजला चांगली पाहिजे आहे गोडी पाहिजे आहे त्याची लाल पाहिजे आहे गर चांगला पाहिजे हे सोडून त्याला काही अपेक्षित नाही आहे दुसरं महत्त्वाचं की व्यापाऱ्यांचं किंवा बाबा मला मी दोन तीन व्यापाऱ्यांच्याबरोबर बोललो तर त्यांचं बोलणंसुद्धा रॉंग येतं की बाबा आम्ही काय ह्याला बसलेलं आहे काय आम्ही काय करू मग त्याला हे काय करू पण शेतकरी मित्रांनो शेतकरी काय करणार इथं सांगा कारण का त्यानं दोन महिन्यामध्ये हे जे काही पिकवलेलं आहे तर हे पिकवताना विकत असताना तुम्ही येतो म्हणून सांगता आज येतो उद्या येतो परवा येतो ठरवा येतो ह्या सगळ्या पुढं पुढं जातात त्यामध्ये कलिंगडचा मेजर प्रॉब्लेम आहे कलिंगड मुळात साठ दिवसाचं पीक आहे आणि ह्या साठ दिवसामध्ये पण समजा उन्हाचा अटॅक वाढला तर ते पन्नास दिवसात चाळीस दिवसांमध्येच येतं आणि ज्यावेळेला असा प्लॉट तुमचा लवकर येतो त्यावेळेला वेली बसायला चालू करतात म्हणजे वेलीमधलं ताकद सगळी कमी होते कारण का ते सगळं ताकद फळामध्ये गेलेलं असतं आणि ज्यावेळेला असा प्लॉट बसतो त्यावेळेला हे पूर्ण वेल फळं वर अंतराळ राहतात आणि उन्हाचा हेवी अटॅक त्यामुळं सनबर्निंग होतं तर हे सगळे प्रॉब्लेम्स मिसकम्युनिकेशन मुळे होतात तर याला सोल्युशन काय करायचं आहे आपल्याला तुम्ही काय सोल्युशन करता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा दुसरं महत्त्वाचं कोण व्यापारी दादा बघत असतील तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की बाबा तुम्ही कितीही मोठा बिझनेस करत असला तुमचा असला तर तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या जेव्हा बिझनेस करता हे कायम लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो कर्मा रिटर्न एक कायम असतं तुम्हाला एक ना एक दिवस या कर्मा कर्मा तुम्हाला रिटर्न बघायला मिळेल तुम्हाला जर काय घ्यायचा नसला प्लॉट तुमच्या हातनं होत नसलं तर स्पष्ट सांगा की आम्ही आत्ता सध्या काही घेऊ शकत नाही आहे माझ्याकडे भरपूर प्लॉट आहेत मी येऊन बघतो किंवा जमत असलं तर घ्या ह्यामध्ये जास्तीत जास्त जा उद्देश असतो की कमी रेटमध्ये मी कसं घेईन कमी रेटमध्ये माझं प्रॉफिट कसं वाढेल शंभर टक्के मान्य आहे तुमचा बिझनेसचा भाग आहे तुमचं काय डील करायचं ते तुम्ही करा, करा। पण शेतातला माल जास्तीत जास्त तुम्ही एकदा बघून जावा माल सावलीत काढून ठेव हो, माझं मी उचलतो ही कमिटमेंट झाली पण माल शेतातनं न काढता तसंच जर का राहिला तर हे नुकसान प्लस जरा सनबर्निंग झालेलं सुद्धा तुम्ही घेत नसताय त्यामुळे हे खूप मोठं नुकसान होतं त्यामुळं अशा गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त टाळा परत मला दोन चार व्यापाऱ्यांचे असे अनुभव आले की इतकं बोलणं रॉंग येतं त्यांचं ठीक आहे मी एक शिकलेला माणूस आहे म्हणून तुमच्याबरोबर वाद घालायचे नव्हतात मला पण ज्यावेळा तुमचं बोलणं रॉंग येतं आपण कुणाच्या जेव्हा म्हणजे आज आमचा एक कस्टमर आहे शेतकरी तर आम्ही त्याला इतका रिस्पेक्ट देतो तर तुमचा कस्टमर पण शेतकरीचा आहे तर तुम्हीही त्याला रिस्पेक्ट दिलं पाहिजे तुम्हाला शेतकरी रिस्पेक्ट देतो आहेच पण तुम्ही जर का असं चुकीचं बोलला तर हे खूप चुकीचं आहे बाबा की भविष्यात तुम्हाला त्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच मिळतील कारण का मराठी माणूस ज्या ज्या वेळेला हेवी प्रॉब्लेम्स होतात त्यावेळेला तिथं मराठी माणूस उभा राहतो आणि चांगला मराठी माणूस बिझनेस बनवतो ज्या वेळेला महाराष्ट्रात असे बनतील त्यावेळेला तुम्हाला तुमच्या कर्माची फळं नक्की भोगायला लागतील हे मी शंभर टक्के लिहून देतो आणि त्यासाठी पुढच्या वर्षीपासून बोरगाय टेक्नॉलॉजी नक्की प्रयत्न करणार आहे दुसरं महत्त्व शेतकरी मित्रांनो ज्यावेळेला असं प्रॉब्लेम होतं पहिलं करा आता माझ्या अनुभवातसुद्धा दहा पंधरा शेतकऱ्यांची हेच चूक झालेलं आहे आतासुद्धा ह्या प्लॉटवर सुद्धा मी हेच बघतो शेतकरी मित्रांनो पहिलं काम करा शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपला प्लॉट कंटिन्यू बघत राहायचं आता उन्हामुळं प्लॉट लवकर यायला तुमचा पंचाळीस पन्नास दिवस झाले की मोठा फळ कापून बघायला चालू करायचा मुहूर्त वगैरे काय बघत बसू नका तुम्ही जेवढी मोठी फळं झाले तुमची कापून बघायचं लालसर भाग झालेला असला कंटिन्यू लगेच व्यापाऱ्यांच्या टचमध्ये जावा पहिलं काम करा जर का व्यापारी टचमध्ये आले हे झाले तर त्याला सांगा बाबा हा प्लॉट आमचा हार्वेस्टिंग दहा दिवसात निघणार आहे आठ दिवसात निघणार आहे तुला घ्यायचं असलं तर सांग नाहीतर माझं मी दुसरा बघतो दहा ऑप्शन ठेवा पहिला जर का तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुमची पण चूक आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो र व्यापाऱ्यांच्या जीवावर बसता आला नाही म्हणून रडत बसता आणि प्लॉट असा खराब करून टाकता तर तुम्ही जेवढं काय शक्य आहे की बाबा तुम्हाला स्वतः टॅकल करायला बघा एकच्या ठिकाणी दहा व्यापाऱ्यांचे नंबर उडका बोला बोलायला डेअरिंग करा आपला माल आहे आपण विकायचा आहे त्यामुळे बोला त्यांच्याबरोबर बार्गेनिंग करा की बाबा मला दहा न परवडतं मार्केटमध्ये दहा रुपये रेट आहे आता हे सिच्युएशन कधी होतं की ज्या मालाचा आवक वाढतो त्यावेळेला व्यापाऱ्यांच्याकडं वे ऑप्शन भरपूर असतात त्यामुळे ते तुमच्याकडं निग्लिजिबल करणारच तर त्यासाठी तुम्ही कंटिन्यू त्याचा फॉलोअप घ्यायला शिका त्या व्यापाऱ्यांचा फॉलोअप घ्या त्या माध्यमातून तुमचा प्लॉट जाईल दुसरं महत्त्वाचं ह्याच्या पुढं पहिलं काम करायचं आहे की जर का असं सिच्युएशन झाली व्यापारी मिळत नाही आहेत तुम्हाला तर पहिलं काम करायचं आहे की कलिंगड सगळ्या प्लॉटमधले काढायचे आणि सावलीमध्ये तुम्ही ठेवा व्यापारी काय लगेच नेऊन विकत नाही शेत डायरेक्ट कस्टमरला व्यापारी काढून नेतो त्या गोडाऊनला भरतो गोडाऊनवरनं मुंबईला माल जातो मुंबईवरनं तुमच्या फ्रूट सेंटरला माल जातो आणि फ्रूट सेंटरवरनं कस्टमरला जातो तर जवळपास हे दहा पंधरा दिवस हे सगळी प्रोसिजर चालत असत्या म्हणजे कलिंगडला आपल्या महिनाभर काय होत नाही पण असं उन्हात ठेवला तर नक्की खराब होऊन जातील पण सावलीत व्यवस्थित त्याला ठेवलं योग्य क्लायमेटला ठेवलं कमी एक चार फुटाचं चा हे करून ठेवलं तुमच्या मनाला काही होणार नाही तर पहिलं काम करायचं आहे की सावलीत नेऊन ठेवा नंतर तुम्ही व्यापारी बघा आणि काय करायचं ते करा पण प्लॉटमध्ये माल अजिबात राहता नाही हे एवढं मोठं नुकसान आहे शेतकरी मित्रांनो एकरात जर का तुमचं पाच दहा टन असं जर का वाया जात असलं तर किती मोठा आज दहा रुपयाचा रेट जरी मोठा सात रुपये जरी सा रेट म्हणतो सतरा ऐंशी हजार रुपये असं आपण ह्याच्यावर टाकतोय म्हणजे आपला घातलेला खर्च सगळा इथंच वाया जातो आहे ही पहिली गोष्ट महत्त्वाची करायची आहे त्याच्या पुढं शेतकरी मित्रांनो स्वतः विकणं शक्य नाही आहे मला पण माहिती आहे बाबा की जास्तीत जास्त थोडा छोटा प्लॉट असला तर स्वतः विकू शकतो आपण मोठे प्लॉट्स विकणं स्वतः अशक्य असतं पण बऱ्याच ठिकाणी बाबा की बऱ्याच मार्केटला लिलाव होतो त्या लिलावला पाठवा तुम्ही काय सोल्युशन काढता येते ते सोल्युशन काढा पण शेतामध्ये प्लॉट ठेवू नका आणि कुणाच्या भरोश्यावर बसू नका की कोणतरी येईल आणि माझा माल घेऊन जाईल ते येणार मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे की नक्की शंभर टक्के हजार कारणं सांगणार तुमचा व्हायरस आलेला आहे शंभर टक्के व्हायरस येणार आहे शेतकरी मित्रांनो सकिंग पेटचा मी गेलाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे की बाबा सकिंग पेटचा एवढा मोठा लोड वाढलेला आहे त्यामुळं व्हायरसचा प्रॉब्लेम येत आहे ह्या गोष्टी राहणारच शेतकरी मित्रांनो पण ह्याला तुमचे जे काय रिजेक्ट करायचे थोडीफळं होणारच रिजेक्ट पण बाकी जे काय क्वालिटी मला आहे तो पटकन गेला पाहिजे शेतामधलं तर ह्यासाठी काळजी घ्यायची आहे अजून काय वाटतं की अजून काय सोल्युशन काढलं पाहिजे की बाबा हे आमच्या शेतकऱ्यांचं असं नुकसान होता कामा नये ह्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता किंवा आपले इतर शेतकरी काय करायला पाहिजेत तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून हा मेसेज मी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवीन व्हिडिओ कसा वाटला मला नक्की अजून एक काय होतं शेतकरी मित्रांनो यामध्ये मोठे प्लॉट असत बरेच दहा दहा एकर पंधरा पंधरा एकर आम्ही तर ह्या वेळेला पन्नास पन्नास एकरचे पण प्लॉट केले होते तर अशा वेळेला मोठ्या व्यापारी बघा ज्याची कपॅसिटी मोठी आहे तुम्ही गावातला तुमचा छोटा व्यापारी बघितला आहे त्याची कपॅसिटी आहे की बाबा रोज तो दहा टन आणि वीस टनच भरतोय तर तो एवढा मोठा प्लॉट भरू शकणार नाही आणि तो असे मोठे व्यापारीच बघा की जेणेकरून चार दिवसामध्ये ह्या सगळा प्लॉट संपवून टाकतील रोज दोन टन न भराला आहे तुमचा दहा एकरचा प्लॉट आहे आणि रोज दोन दोन टन न भराला आहे तरी हे सगळं नुकसान तुमचं वाढणार आहे ह्याला एकच सोल्युशन आहे व्यापारी मोठा बघा अदरवाइज सावलीमध्ये माल काढून ठेवा आणि तुला रोज दोन टन एक एक टन भरून पाठवू चालतं ते तुझ्या रिस्कवर तर ह्या गोष्टी तुम्ही डील करायला शिका तोपर्यंत का आपलं सक्सेसफुल चांगलं होणार नाही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही तर याची काळजी घेऊया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि काय शेतकऱ्यांनी केली पाहिजेत काय चुकालं आपलं ह्याच्यावर नक्की आपण सोल्युशन कसं काढता येईल हे, हे सुद्धा कमेंट करून सांगा धन्यवाद शेतकरी मित्रांनो